आपला ध्येय साध्य करताना अनेक जण चुकीचा सल्ला देऊन आपल्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण सावध राहून निश्चयानं आपला मार्ग चालत राहिलो तर नक्कीच यशस्वी होतो. सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी आपण स्वतःशी स्पर्धा करायला हवी असं मत प्राध्यापक विशाल गरड यांनी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केलं आहे. कराड येथील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये आयोजित केलेल्या रॉयल अकॅडमी संस्थेच्या यशस्वी विद्यार्थी सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं करण्यात आलं. या प्रसंगी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कुरव, शिवराज गलांडे, ईश्वरा तावरे, अमोल पाटील, रॉयल अकॅडमीचे संचालक महेंद्र धाबुगडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि उद्घाटन कार्यक्रमानंतर रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसा संस्थेच्या वतीनं शिक्षक आणि मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विशाल गरड म्हणाले, विद्यार्थ्यांनी आजच्या युगामध्ये नेमके स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे, त्यासोबत एक चांगले सुप्त जोपासनीही केली पाहिजे, यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. रॉयल अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत कार्यरत आहे. मुलांना वेगवेगळ्या राष्ट्रीय परीक्षेबाबत वेगवेगळं नियोजन कसं करावं या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न रॉयल अकॅडमी आणि त्यांचा संस्थापक करत आहे असं मत त्यांनी मांडलं. निरोप समारंभात आताच सांगतो, तुमचा अगवांचा रिझल्ट येईलच, तुमचा सीईटीचा रिझल्ट येईलच, परंतु एक ध्यानात ठेवा, ज्या ज्या वेळेला आयुष्यात तुम्ही पुढे जाल, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तुम्हाला आयुष्यात कधीही गरज लागू द्या, फक्त एक हात मारा. रॉयल अकॅडमी, रॉयल अकॅडमीची सगळी टीम तुमच्या सोबत असणार आहे. मला चांगलं आठवत आहे, या बॅच मध्ये एक ना एक असे बरेच विद्यार्थी जे आमच्यामध्ये एवढा स्पार्क होता, एवढा स्पार्क, बऱ्याच वेळेस तुम्हाला माहित नसतं की तुमच्यामध्ये काय असतं, आमच्यामध्ये काय असतं. माझी टीचर कसा झालो ही गंमत मी तुम्हाला सांगितलेली होती. मला ही कोणीतरी सांगितलं की अरे बेटा तू काही करू नको, तू आयुष्यात टीचर हो, तू चांगला टीचर होऊ शकतो. पण त्याच्यासाठी मला खूप बोलणं खावं लागलं, खूप अपमान सहन करावं लागलं. ती स्टोरी मी वर्गात मध्ये प्रत्येक बॅचला शेअर केलेली आहे. जिंदगीमध्ये आपण माणूस म्हणून साध्य होण्यासाठी जो भरभराटीचा पाया आपल्याला लागतो, मला वाटतं की कित्येक संस्था, कित्येक क्लासेस तुम्हाला ज्ञान पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहत असतील, पण त्या ज्ञानासोबत संस्कार सुद्धा तुमच्यामध्ये टाकण्याचं काम जे करतात ते खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्यात पुरवण करतात, त्यापैकी एक रॉयल अकॅडमी आहे. कारण इथं फक्त चांगले चांगले डिग्री देतात म्हणून तुम्ही हुशार व्हायचं असं नाही. आताच सर मला बोलत होते की किती विद्यार्थी सक्सेसफुल झाले, किती विद्यार्थी आता इथे ऍडमिशन घेत आहेत, आणि याच्या मागची नेमकी त्यांची तळमळ काय आहे, आणि मग त्यांची तळमळ सुरू होते ती 2014 साली. आज आपण शिकलो पटात सुद्धा पटात आपल्याला दिसतो व्हायला एवढ्या चांगल्या भारी माहोलमध्ये, परंतु याची थिरकी कुठे पडलेली असते मित्रांनो, याची थिरकी पडली होती एका कॉलेजच्या बाहेर, गेटच्या बाहेर त्यांच्या बायकोसोबत, लेकरांसोबत, हे कॉम्प्लेंट घेऊन उभा होते आणि प्रत्येकाला त्याचे ड्रामाला आमचा क्लास आहे या तुमचं बरोबर घेऊन, परंतु कोणी येत नव्हतं. आणि त्यांनी आज ज्या देशपांडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला, खऱ्या अर्थाला म्हणतात की आपल्या हृदयामध्ये अशा माणसाची माणसी दीर्घकाळ जीवन करणं हे जास्त महत्वाचं असतं. ज्यामध्ये महेंद्र सैनी करून जातं आणि आता कित्येक अशी माणसं की पायाकडे जातात, पुढून पाया केल्या पाया काढून घेत जातात, आणि ज्यावेळेस सगळ्यात मुठीवर पोहोचतात त्यावेळेस आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो, पुन्हा माघारी ती कधीतरी यावंच लागतंय. ही डिसिप्लिन आहे मित्रांनो, हे जीवन आहे. नमस्कार, मी प्राध्यापक विशाल गरड. रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स या कराडच्या संस्थेनं नुकताच एक सोहळा या ठिकाणी संपन्न केला, ज्यामध्ये मी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होतो. यामध्ये विद्यार्थ्यांनी आजच्या युगामध्ये नेमकं स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे या संदर्भात विचारमंथन केलं. त्यासोबत शिक्षणासोबत एक चांगलं संस्कृतीसुद्धा आपण जोपासली गेली पाहिजे, यासाठीसुद्धा आपण प्रयत्नशील राहिला पाहिजे. रॉयल अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी कार्यरत आहे. 2014 साली स्थापन झालेली ही रॉयल अकॅडमी एवढ्या 4-5 वर्षात यांचा पल्ला 1500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. मुलांना JEE, NEET, CET अशा वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसंदर्भात योग्य ते नियोजन कसं करावं आणि योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न हे रॉयल अकॅडमी आणि रॉयल अकॅडमीचे संस्थापक आदरणीय महेंद्रजी धाबुगडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. संतोष मायदंडे, स्टार मार्श न्यूज, कराड.